नमस्ते मानमोहनकर, कालचा तुमचा प्रतिसाद ऐकून बरं वाटलं. तुमच्या आठवणी ज्या आहेत, काही ना BNHSची आठवण तर काही ना नेहरू सायन्स सेंटरची आठवण तर काही ना महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण, या सगळ्या आठवणी म्हणजेच नकळतपणे मालमोंचा ठेवा होता आणि तोच ठेवा वाढवण्यासाठी सेवेत आलो 1999 साली. 1999 ते आजपर्यंत वेगवेगळ्या मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केलं, मृणालताईंपासून सुरुवात केली ते अगदी आज मोरे सरांपर्यंत. या प्रत्येक मुख्याध्यापकांनी आपापल्या परीने मला माझ्या वेगवेगळ्या उपक्रमांना प्रतिसाद दिला, मला कुठेही अडकाठी आणली नाही आणि त्यामुळेच मी हे वेगवेगळे उपक्रम करू शकलो. सुरुवातीचा उपक्रम मला आठवतो ॲस्ट्रोफिजिक्सचा. हा ॲस्ट्रोफिजिक्सचा उपक्रम म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड विद्यार्थ्यांसाठी करायचं. काहीच कल्पना नाही ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काय करायचं, पण तरी ठरवलं की आपल्या मुलांना त्याच्यात उतरवायचं आणि प्रोजेक्ट तयार झाला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. IIT मुंबईपर्यंत आमची झेप होती ती, पण तरी ती पूर्ण केली. त्यानंतर आयुकाची जी व्हिजिट होती पुण्याला, आपण काही विद्यार्थी घेऊन गेलो होतो, ती अविस्मरणीय ठरली. आयुकामध्ये जे न्यूटनने जे सफरचंदाचं फळ ते न्यूटन म्हणजे न्यूटनच्या डोक्यावर पडलं, त्या सफरचंदाचं एक फांदी लावून किंवा त्याचं रोप करून जी वाढवलेली रोपं होती त्यातलं एक झाड आयुकामध्ये होतं ते मुलांनी पाहिलं. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आम्ही व्हाईस चान्सलर डॉक्टर नरेंद्र जाधव यांना भेटायला गेलो. वेळ होता फक्त 5 मिनिटांचा, 5 मिनिटच देणार होते, पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून तब्बल 1 तास डॉक्टर नरेंद्र जाधव विद्यार्थ्यांबरोबर बोलत होते. त्यावेळेला ती जी व्हिजिट आयोजित केली याचं समाधान झालं. त्यानंतर आजपर्यंत नेहरू विज्ञान केंद्र हे बालमोंचं दुसरं घरच तयार केलं. विद्यार्थ्यांना नेहरू विज्ञान केंद्रात जायचं म्हणजे फार आनंद, आणि मग त्यासाठीचं नियोजन पण अगदी योग्य पद्धतीने. आपल्याकडे एवढ्या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बस नाही, मग करायचं काय? मग टॅक्सीने जायचं, 5 ते 6 मुलं एका टॅक्सीतनं जायचं. आणि मग या कामी मुलांनीच नेहमीप्रमाणे असंच वागायचं. तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायचे, एखाद्या वक्त्याचे भाषण ऐकल्यानंतर प्रश्न विचारायचे, आणि ते प्रश्न विचारत असताना विद्यार्थी बुजायचे, कारण बरोबर इंग्रजी माध्यमाची मुलं असायची. मग अशा वेळेला काय करायचं? मुद्दामून मी प्रश्न विचारायचो. का? तर कारण माझ्या मुलांना कुठेतरी प्रेरणा मिळायला पाहिजे. आणि सरांचा हात वर आल्यानंतर मुलं पण विचारायला सुरुवात करायची, आणि मग एकापाठून एक ज्यावेळेला मुलं प्रश्न विचारायची त्याला समाधान वाटायचं. यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण चळवळी आपण राहतो. काहींना जर आठवत असेल तर रायगडच्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण रायगड जिल्ह्यामध्ये औष्णिक प्रकल्पाला विरोध करण्यासाठी SMS मोहीम राबवली. त्यानंतर हे पर्यावरण चळवळ आणि बालमोहन एक समीकरण बसवलं. गणपतीच्या बाबतीतली पर्यावरण चळवळ म्हणजेच गणपती POPचा जो असेल किंवा मातीचा असेल तर त्याचं समुद्रात विसर्जन न करू देण्यासाठीची चळवळ. आणि या चळवळीमध्ये तुम्ही बालमोहनकर अगदी हिरहिरीने भाग घेतला होता. मला आठवतात ज्या टीम होत्या त्या सगळ्या टीम वेगवेगळ्या नाक्यांवर लोकांना अडवत होते, त्यांचं प्रबोधन करत होते, आणि गणपती शिवाजी पार्कला जे महापौर बंगला आहे तिथे विसर्जनासाठी पाठवत होते. यानंतर पथनाट्याच्या माध्यमातून जर काहींना आठवत असेल तर आपण होळीच्या विरुद्ध जागृती केली होती. म्हणजे होळीला जे कोळीवड्यांमध्ये झाडच्या झाड जाळलं जातं ते थांबावं, रंगांचा वापर हा नैसर्गिक रंगांच्या स्वरूपात असावा यासाठी आपण पथनाट्य केली. मुलांनी जवळजवळ 10 पथनाट्य केली, पण नंतर तर काहींचे आवाज बसले. ते पथनाट्य करणारी मुलं आज बऱ्यापैकी दिग्गज चित्रपट कलाकार म्हणून नावाजली आहेत हे बघून समाधान वाटतं. त्यानंतर रॉबिन एज, द हिंदू यासारखी वर्तमानपत्र म्हणा किंवा मासिकं किंवा साप्ताहिक तुमच्यापर्यंत पोहोचवली. ही पोहोचवत असताना कुठेही असा अडसर नव्हता की बाबा ही इंग्रजीतली आहेत आणि मग आपली मुलं मराठीतली आहेत. मला वाटतं मी कधीच आपल्या मुलांना ती मराठी माध्यमातली आहे म्हणून कमी लेखू नका हेच सांगितलं.
ती मुलं विद्यार्थी म्हणून इंग्रजी माध्यमाच्या मुलांइतकीच तुल्यबल आहेत. आपण त्यांना संधी दिली पाहिजे आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशन्स मध्ये टेकफेस्ट सारख्या फेस्टिवल मध्ये पण तुम्ही गेलेले असा. मी हे का सांगतोय, कारण हे सांगत असताना नकळतपणे तुम्हाला प्रत्येकाला कुणाला कुणाला तरी कुठला तरी यातला अनुभव मिळालेला असणार आहे आणि नकळतपणे अरे हे मी अनुभवले आणि ते अनुभव देणं हेच माझं काम होतं असं मला वाटतं. हे टेकफेस्ट मध्ये भाग घेताना काही वेळेला तुम्ही प्रेक्षक म्हणून गेलात तर काही वेळेला स्वतः त्याच्यात सहभागी झालात आणि ते समाधानाचं होतं. आयआयटी सारख्या किंवा टीआयएफआर सारख्या संस्था ज्या आहेत या संस्था तुम्हाला कळाव्यात म्हणून या संस्थांना व्हिजिट्स आयोजित केले की तिथे गेल्यानंतर तिकडची संस्कृती कळावी आणि इतकं उच्च दर्जाचं ध्येय तुमचं असलं पाहिजे यासाठी हे आयोजन केलं. मला आठवतं एकदा तुम्हाला चित्रकलेचं प्रदर्शन दाखवायला नेहरू सेंटरमध्ये नेलं होतं. एका चित्रकाराचे चित्र प्रदर्शन होतं आणि त्या चित्र प्रदर्शनामध्ये एकाचे न्यूड चित्रांचे प्रदर्शन होतं. आता या ठिकाणी पहिल्यांदा मुलं गेल्यानंतर हसायला लागली, पण अप्रिसिएशन कसं करायचं, कलाकारा एखाद्या कलेकडे कलाकाराच्या दृष्टीने कसं बघायचं हे शिकवणं माझं काम होतं. आणि त्यामुळे थोड्याच वेळात ती न्यूड चित्र पण तुम्ही अप्रिशिएट केली, त्यातली कला जी आहे ती स्वतः तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न केला. नॅशनल फिनान्शियल लिटरसी अवेअरनेस टेस्ट म्हणजे एनफ्लॅट ही परीक्षा सीबीएसई लेवलला होते, मग मराठी माध्यमात का असू नये आणि म्हणून आपण ती सुरू केली. मला आठवतं ज्या वेळेला सुरू केली त्याच वेळेला लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपली एक विद्यार्थिनी 243वा रँक घेऊन उत्तीर्ण झाली होती. या परीक्षांच्या आयोजनामध्ये पण तुम्ही दिवाळीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यास केला, म्हणजे दिवाळीची सुट्टी मजेसाठीच आहे असा टाइमपास न करता जे सीए सीएस कोणी त्यांना शिकवायला यायचे त्यांच्याबरोबर दिवाळीच्या सुट्टीत ही विद्यार्थी शिकले, हा जो प्रकार आहे हा खरंच उल्लेखनीय आहे. बालदिन तुम्हा सगळ्यांनाच आवडीचा, पण मला वाटतं शिवाजी पार्क आणि बालदिनचं एक वेगळं नातं आहे. पण या बालदिनच्या सजावटीमध्ये पण तुमच्यासाठी जेवढं चांगलं करता येईल, तुमचा वाढदिवस म्हणून तो संस्मरणीय कसा करता येईल, मग त्यासाठी बाजारातून जाऊन गोणीच्या गोणी फुलं आणायची, शिपाई त्यात मदत करायचे, सुई दोरे घेऊन लांबच्या लांब माळा ओत बसायच्या, दुपारचे विद्यार्थी त्यात मदत करायचे आणि मग त्या माळांनी संपूर्ण आपल्या जिन्यांचं रेलिंग सजवलं जायचं. रात्री काही विद्यार्थ्यांना घेऊन माहीमच्या पतंगाच्या मार्केटमध्ये जायचं आणि तिथे अगदी इंचभर पतंगापासून तो मोठा 2-3 फुटाचा पतंग असे वेगवेगळ्या साईजचे पतंग घ्यायचे आणि ते शाळेमध्ये लावायचे. शाळेचे स्वतःचे असायचेच पण हे ॲडिशनल, कारण हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असायचं. अशी वेगवेगळी आकर्षणं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये एक तुमच्यामध्ये सद्भावना किंवा आपण असं म्हणूया की दुसऱ्याच्या प्रती की त्याच्या ठिकाणी आपण असो तर कसं वागलो असतो ही जाणीव निर्माण करण्यासाठी टॉय डोनेशन सारखे ड्राईव्ह आपण घेतो. आता हे टॉय डोनेशन तुमच्याचकडनं खेळणी गोळा केली आणि मग ती खेळणी तुमच्यातल्याच काही मित्रमैत्रिणींना घेऊन केईएम मध्ये वाटली. ज्या वेळेला केईएम मधल्या त्या मुलांच्या वॉर्डमध्ये खेळणी वाटली जात होती ती वाटत असताना त्या मुलांचं दुःख बघून त्या वाटणाऱ्या मुलांना पण कुठेतरी त्यांच्याविषयी तदनुभूती जाणवली, सहानुभूती मी म्हणणार नाही, आणि ही देण्याची वृत्ती वाढवण्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आपण केले. त्यानंतर नेहरू सायन्स सेंटरमधली अविस्मरणीय घटना म्हणजेच माझ्याबरोबरच्या काही विद्यार्थ्यांना सुनीता विल्यम आणि डॉक्टर एपीजे कलाम यांना समोरून बघता आलं, ऐकता आलं. सुनीता विल्यम ॲस्ट्रॉनॉट म्हणून ज्या वेळेला आल्या त्यावेळेला बालमोनचे विद्यार्थी होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणून नेहरू सायन्स सेंटरमध्ये आले त्यावेळेला आपल्याच विद्यार्थ्यांनी आपला देवावर विश्वास आहे का हा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांनी दिलेलं उत्तर आजही माझ्या कानात तसंच घोळतंय. एवढ्या मोठ्या माणसांपर्यंत किंवा एवढी मोठी माणसं माझ्या विद्यार्थ्यांना अनुभवता आली यासारखा आनंद नाही. दिवाळीचा अंक ही एक संकल्पना जर काही जणांना आठवत असेल तर
की दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येकाने एक दिवाळीचा अंक घ्यायचा. जर दिवाळीचा अंक ही महाराष्ट्राची संस्कृती आहे तर आपणही ती संस्कृती पुढे चालू ठेवली पाहिजे आणि म्हणून मग दिवाळीचा अंक घ्यायचा आणि तो वाचायचा. म्हणजे मग ज्या संस्कृती आहेत त्या चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टर लहाने, डॉक्टर ओ यासारख्या दिग्गजांची भाषणं तुम्हाला ऐकव. पण जर बालमोहनकर म्हणून तुम्ही तेजस्वी असाल तर या सगळ्या वक्त्यांच्या भाषणाचा पण प्रभाव तुमच्यावर आहे. कारण यांनी जे आपले विचार मांडले त्यानुसार तुम्ही घडत गेलात. यामध्ये काळा घोडा फेस्टिवल हे देखील आवर्जून, म्हणजे काळानुसार बदलत आपण शाळेबाहेर पडलो आणि काळा घोडा फेस्टिवल म्हणजे नक्की काय असतं यासाठी मग मुलं न्यायला सुरुवात केली. काही ठिकाणी तुम्हाला नेणं शक्य नव्हतं म्हणून मग तुम्हाला स्वतः पालकांबरोबर जायला सांगितलं. हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने जे नियोजन, वेगवेगळ्या परीक्षांचं नियोजनही करत होतो. शाळेच्या कामांमध्ये प ह्या वर्गाला शिकवत असताना, म्हणजे पूर्वी सेमीचा हा एकच वर्ग असायचा, या ब वर्गाचं कॉन्ट्रीब्युशन जेवढं आहे तेवढंच इतर वर्गांचं पण कॉन्ट्रीब्युशन माझ्या व्यक्तिमत्वात आहे. ब या वर्गांमुळे नवीन विचार कसा करायचा हे मला कळलं. एखादी घटना, एखादं उदाहरण वेगळ्या पद्धतीने सोडवता येऊ शकतं किंवा टापटीपणा काय असतो हे जे आहे हे ब वर्गाकडनं शिकायला मिळालं. आणि इतर वर्गांच्या बाबतीमध्ये त्यांच्यामधली जी खेळकर वृत्ती आहे ती मला घेता आली. या मुलांसाठी काम करताना त्या प्रत्येकाला समजलं पाहिजे, त्याला ते आलं पाहिजे, यासाठी एखादा घटक सोपा करून कसा सांगायचा ते इतर वर्गांकडनं कळलं. इथे मला तुलना नाही करायची पण तरीही दोघांकडनं कशा पद्धतीने, म्हणजे ब व्यतिरिक्त मुलांमध्ये पण हुशार मुलं होती, ती मुलं आजही लक्षात आहेत. आणि इतर, म्हणजे मला अजूनही आठवतं एक मुलगा जो ज्याला शाळेतून काढून टाकलं होतं आणि मग तो भेटायला आला आणि तो म्हणाला की सर मला काढून टाकले शाळेतून पण मी पास होऊन दाखवेन आणि परत भेटायला येईन. त्याची जिद्द, आणि तो तसा पास होऊन आलाही, ती जिद्द खरंच अडमायरेबल आहे आणि ती न विसरण्याजोगी आहे. हे सगळं करत असताना म्हणजे बालमोहनचं नाव सुरुवात आम्ही ज्यावेळेला केली त्यावेळेला बालमोहनचे आम्ही म्हणून आमची ओळख होती. बालमोहनमुळे आम्ही होतो. आणि नंतरच्या या प्रवासामध्ये बालमोहनने विविध प्रकारची प्रसिद्धी आम्हाला मोठं केलं आणि त्याच वेळेला बालमोहनचं नाव पण आणखीन कसं वाढेल यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. सायन्स एक्झिबिशनमध्ये तर बालमोहनचा आजही तितकाच दबदबा आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून बालमोहनचे विद्यार्थी असतील तर समोरची जी शाळा आहे ती थोडी घाबरते. खरं तर हे आपलं यश आहे. फक्त या सगळ्या प्रवासामध्ये शाळेची 75 करायची राहून गेली. साठी म्हणजे हिरक महोत्सव आपण सुंदर केला पण शाळेची 75 पण व्हायला हवी होती पण काही कारणास्तव राहून गेली. स्वप्न पाहिलं होतं लोकसभेच्या अध्यक्षा महाजन, सुमित्रा महाजन मॅडम यांना घेऊन यायचं पण ते राहून गेलं. पण मला वाटतं तुम्ही बालमोहनकर शाळेची 100 मात्र अगदी दणक्यात कराल आणि तीही राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये. हे स्वप्न वाटतं. शाळा अजून वाढली पाहिजे. बालमोहन ही नुसती भिंतींची शाळा नाही, हिच्यात एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मला जोडून ठेवते. नकळतपणे आपण ज्या वेळेला त्या पहिल्या पायरीकडे वळतो त्यावेळेला हात आपले आपल्या हृदयाकडे जातात आणि आपण नतमस्तक होतो. ही ती ऊर्जाच आहे, ती ऊर्जा आपल्याला हे करायला लावते. थोडक्यात एक छान जीवन जगण्याचा असा आनंद इथे मिळतो आणि ह्या 20 जास्त वर्षाच्या कालावधीत तो आनंद मी अनुभवला. मला वाटतं बालमोहनच्या रूपाने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भोवती एक ऑरा आहे, म्हणजे एक प्रभावळ आहे आणि ती प्रभावळच आपलं सगळ्यांमधलं एकमेव द्वितीयपण जे आहे ते राखून ठेवते. बाळांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की जसं प्रेम आजपर्यंत बालमोहनवर केला तसंच प्रेम या पुढे पण करत राहा. बालमोहनचं नाव अजून मोठं झालं पाहिजे. माणसं येतील जातील पण बालमोहनचं आणि बालमोहनच्या बालमोहनकरांचं नाव
संपूर्ण दिगंतात उज्ज्वल हो या शुभेच्छासह धन्यवाद।